नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील वर्तमान काळ हा भाग पाहणार आहे. वर्तमान काळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ पाहूया, मी क्रिकेट खेळतो, गजानन रस्त्याने चालत आहे, राजूने आंबा खाल्ला आहे, सुनील नाटक पाहत असतो. या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे हे आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व वर्तमान काळाची उदाहरणे आहेत. आता आपण वर्तमान काळाचे प्रकार पाहणार आहे. वर्तमान काळाचे चार प्रकार आहेत. त्यामधील पहिला प्रकार म्हणजे साधा वर्तमान काळ. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता म्हणजेच वर्तमान काळात घडते असे समजते तेव्हा त्या काळास साधा वर्तमान काळ असे म्हणतात. उदाहरण पाहूया, राम पुस्तक वाचतो, शीतल लगोरी खेळते, मुले अभ्यास करतात, मी जेवण करतो, सीमा पत्र लिहिते. या वाक्यांमध्ये क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रिया आता घडते आहे असे समजते म्हणजेच क्रिया ही वर्तमान काळात घडते आणि म्हणून ही सर्व साधा वर्तमान काळाची उदाहरणे आहेत. आता साधा वर्तमान काळ ओळखायचा कसा? तर अतिशय सोपा आहे. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला शेवटी कोणते शब्द लागतात ते आपण या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये तो, ते, तात हे शब्द लागतात. वर्तमान काळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळात घडून ती अपूर्ण किंवा चालू असल्याचा बोध होतो तेव्हा त्या काळास अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ असे म्हणतात. उदाहरणार्थ पाहूया, राम पुस्तक वाचत आहे, शीतल लगोरी खेळत आहे, मुले अभ्यास करीत आहे, मी जेवण करत आहे, सीमा पत्र लिहित आहे. या सर्व वाक्यामधून क्रिया वर्तमान काळात घडते आहे आणि ती अपूर्ण किंवा चालू असल्याचा आपल्याला बोध होतो आणि म्हणून ही सर्व उदाहरणे अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळाची आहे. आता अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ हा नेमका ओळखायचा कसा? तर अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या शेवटी कोणते प्रत्यय लागतात ते आपण पाहूया. तर त आहे, त आहेत, त आहोत आणि त आहात अशा प्रकारे क्रियापदाच्या शेवटी हे प्रत्यय लागतात आणि त्यावरून तो काळ अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ आहे हे आपण ओळखू शकतो. वर्तमान काळाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्या काळास पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. उदाहरणार्थ, रामने पुस्तक वाचले आहे, शीतलने लगोरी खेळली आहे, मुलांनी अभ्यास केलेला आहे, मी जेवण केलेले आहे, सीमाने पत्र लिहिले आहे. या सर्व वाक्यात वर्तमान काळामध्ये क्रिया घडते आहे आणि ती नुकतीच पूर्ण झालेली आहे असे आपल्याला बोध होते आणि म्हणून ही सर्व पूर्ण वर्तमान काळाची उदाहरणे आहेत. पूर्ण वर्तमान काळ ओळखायचा कसा? तर पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाला कोणते प्रत्यय लागतात ते आपण या ठिकाणी पाहूया. तर ल आहे, ल आहेत,
ल आहोत, ल आहात अशा प्रकारचे प्रत्यय लागतात आणि यावरून आपण पूर्ण वर्तमान काळ आहे असं आपण ओळखू शकतो। आता ल या शब्दाचा अर्थ यामध्ये लच नाही तर ल वरून ले, ली, ला अशा प्रकारे प्रत्यय हे लागतात। वर्तमान काळाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ। जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात सतत म्हणजेच दररोज घडत असल्याची रीत दाखविली जाते तेव्हा त्या काळास रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतात। उदाहरणार्थ पाहूया, राम पुस्तक वाचत असतो, शीतल लगोरी खेळत असते, मुले अभ्यास करत असतात, मी जेवण करत असतो, सीमा पत्र लिहित असते। या सर्व वाक्यामध्ये क्रिया ही वर्तमान काळामध्ये घडत असून ती सतत घडत असल्याची रीत दाखविली जाते आणि म्हणून ही सर्व रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळाची उदाहरणे आहेत। रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ ओळखायचा कसा? तर या वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी कोणते प्रत्यय जोडले जातात ते आपण पाहूया। त्यामध्ये त असतो, त असते, त असतात असे प्रत्यय जोडले जातात आणि यावरून तो काळ रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ आहे हे आपण ओळखू शकतो। धन्यवाद।